तर आमच्या हातात भोपळा असं संजय राऊत म्हणतात असं सुनील तटकर यांनी म्हटलंय. विधानसभा झाल्यावर राऊतांच्या हातात काय असणार हे कळेल असंही तटकर यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या हातात भोपळा आल्याची टीका राऊतांनी केली होती, त्यावर तटकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे. अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुळव्याचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील. ते स्वतःला तुडून घेत आहे. आज अनेकांना दिवा स्वप्न त्या ठिकाणी पडायला लागलेले आहेत. कधी काय जमलं तर बघा प्रफुल्लभाई, तुम्हाला नाही जमलं तर भुजबळ साहेबांना सांगतो. जरा थोडं संजय राऊतांना सांगा की आमच्या हातात भोपळा नाही, तुमच्या हातात काय आहे. ते तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणती आणि असली नकली हा जो वाद मोदी साहेबांनी तयार केलेला, त्यात मोदींनाही यातनं उत्तर मिळाले की असली राष्ट्रवादी ही आहे. 72 मंत्र्यांचा शपथविधी काल झाला, एवढ्यात संधी नाही मिळाली पण उरलेल्या 9 जागेत मिळेल अशी आशा असणं स्वाभाविक आहे आणि मी काही त्यांना दोष देत नाही त्या बाबतीत. आम्ही महाविकास आघाडीत अंतर्गत चर्चा करू, मी काही जाहीरपणाने अशा दावा करणार नाही. अशी वक्तव्य करणं हे बेजबाबदारपणाचं आहे. मला वाटतं एनडीएचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु नक्कीच नेमकं कशामुळे हे मंत्रिपद मिळालं नाही की मंत्रिपद स्वीकारलं नाही, कारण स्वीकारण्याचं एक वेगळं कारण जरी समोर आलं असलं तरी अनेक ठिकाणी ही चर्चा आहे की कदाचित अंतर्गत धुसफूस ही चव्हाट्यावर येऊ नये यासाठी हे नाकारलं अशी एक चर्चा आहे. परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याही पलीकडे जाऊन एक नक्की ही गोष्ट ही बाब त्या सर्व नेत्यांच्या ध्यानात आली असेल की आदरणीय पवार साहेबांचा हात डोक्यावर असताना दिल्लीतलं वजन आणि तो हात निघाल्यानंतरचं परिस्थिती ही नक्कीच त्यांना कळून चुकली.